नमस्कार, मी सिद्धी परब। वेलकम टू मधुरुची किचन। आपल्या मोदक सिरीजचे 4 एपिसोड पूर्ण झालेले आहेत, तर आज आपण पाहणार आहोत आपल्या मोदक सिरीजचा 5वा एपिसोड। चला तर मग आज आपण 5व्या एपिसोडमध्ये पाहूया पिस्ता मोदक। जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे लाल सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बाजूचं बेल आयकनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल। पिस्ता मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 कप डेसिकेटेड कोकोनट, मग आपल्याला लागणार आहे 1/2 कप कंडेन्स्ड मिल्क। मी हा मिल्कमेडचा डब्बा घेतला आहे, तुम्ही हे घरीसुद्धा बनवू शकता। याची रेसिपी मी टाकली आहे, ती तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। मग आपल्याला लागणार आहे 1 मोठा चमचा तूप, 2 मोठे चमचे दूध, 2 मोठे चमचे मिल्क पावडर, 2 मोठे चमचे पिठी साखर, 1 छोटा चमचा वेलची पूड, थोडेसे चॉप्ड पिस्ता, हे आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत, आणि हा लिक्विड ग्रीन फूड कलर। सर्वात प्रथम आपण एका कढईत 1 मोठा चमचा तूप टाकून घेऊया। तूप गरम झालं की त्यात आपण 2 मोठे चमचे दूध टाकून घेऊया। आता आपण यात 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकूया। हा डेसिकेटेड कोकोनट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, हे कंटिन्युअसली आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते। हे मिश्रण आपण 5 मिनटं ढवळून घेतलेलं आहे, तर आता आपण त्यात 2 चमचे पिठी साखर टाकूया। पिठी साखर ढवळून झाल्यावर आपण आता यात टाकणार आहोत 2 चमचे मिल्क पावडर। आता यात 1/2 कप कंडेन्स मिल्क टाकूया। हे सर्व आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। हे मिश्रण कढई सोडायला लागेल तोपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं मिश्रण आता घट्ट होऊन कढई सोडायला लागलं आहे, तर आता त्यात आपण थोडासा ग्रीन लिक्विड फूड कलर टाकून घेऊया। आता सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पूड टाकूया। हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते थंड होऊ देऊया। मिश्रण आता आपलं थंड झालेलं आहे, तर मोदकाच्या साच्याला तूप लावून घेऊया आणि त्या साच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया। आता आपण या मोदकांच्या मधोमध होल करून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पिस्त्याचं स्टफिंग भरता येईल।
आता आपला स्टफिंग भरून झालेला आहे, तर साचा बंद करूया आणि मिश्रण साच्यामध्ये छानपैकी दाबून दाबून भरूया, म्हणजे आपल्या मोदकांना कळी चांगली पडेल. हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले पिस्ता मोदक मस्तपैकी रेडी झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.